बातमी आहे औरंगाबाद मधून। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। चॉकलेटचे आमिष दाखवून एका 11 वर्षीय गतिमंद मुलावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी नराधम आरोपी विरुद्ध पोलिसात पॉक्सको कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी सुद्धा असे गैरप्रकार केले। मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील लक्ष्मी कॉलनीत राहणाऱ्या एका 11 वर्षीय गतिमंद मुलावर अत्याचार करण्यात आला। सायंकाळच्या वेळी चॉकलेटचे आमिष दाखवून मुलाला आडोशाला नेत त्याच्यावर अब्दुल बागवान याने अत्याचार केला। याच वेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी हे पाहताच आरोपी बागवान तेथून पळून गेला। मात्र काही वेळात त्याला शोधून नागरिकांनी चांगलाच चोप दिला। दरम्यान सदरील मुलाने दिलेल्या माहितीवरून त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणी गंगापूर पोलिसात अब्दुल बागवान याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच आरोपी बागवान यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल बागवान 3 मुलांचा बाप आहे। तर यापूर्वी सुद्धा त्याने असेच काही गैरप्रकार केले होते। मात्र नागरिकांनी त्याला समज देत सोडून दिले होते। मात्र अब्दुल बागवान याने पुन्हा अत्याचार केल्याचं समोर आल्याने नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पुढील घटनेचा तपास पोलीस करतायत।